नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पुढील तीन दिवसामध्ये पावसा जोर वाढणार आहे तर सविस्तरामध्ये येत्या चोवीस तासाचा आणि पुढील तीन दिवसाचा हवामान जर आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर सविस्तर जाणून घेऊया हो। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात पाऊस शक्यता आहे सुरुवात करूया मराठवाड्यापासून या ठिकाणी औरंगाबादमध्ये बघू शकता औरंगाबादमध्ये बघितला असता औरंगाबादच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावस शक्यता आहे उत्तर भागाकडे पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद सेंद्राय मासी तसंच या ठिकाणी बिटकी निंबे जळगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील दरुण क्षेत्राकडे थोडं जोर वाढलेला बघायला मिळेल गंगापूर या ठिकाणी धाकेपाल पैठण दईगावणे आणि भक्तापूर या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तसेच दौलताबाद यलोरोगुफाय हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि इकडे बघू शकता हातनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर या ठिकाणी कमी प्रमाणात राहण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता पेसावर विरामगाव तर सिल्लोड भोकरदन हसनाबाद समर्थनगर हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यत आहे दाभाडीकडे देखील हलक्या स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चोवीस तासामध्ये बघितला असता चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी उत्तर भागाकडे औरंगाबादच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर कमी राहील तर या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद सेंद्रामेडसी तसंच या ठिकाणी दाभाडी हसनाबाद इकडे विरामगाव फुलंब्री पेसावर कन्नड हतनूर एरलो एलोरगोफाय देवगाव तसेच या ठिकाणी अंबाला साईगवान चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते येत्या चोवीस तासामध्ये आणि बाकी भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो इकडे दरंग क्षेत्राकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि बाकी भागाकडे या ठिकाणी बघू शकता बिटकी निंबेजळगाव गंगापूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर वैजापूरकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता वैजापूरकडे येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि पुढील तीन दिवसामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याकडे बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील पावसाजोर कमीच बघायला मिळू शकतो या ठिकाणी जालनामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील बदनापूरकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तस या ठिकाणी दाबडी हंसाबाद हा जो परिसर आहे दा दाबाडी हसनाबाद तसं या ठिकाणी बोकरदन समर्थनगर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे देऊळगाव राजाकडे बघितला असं या ठिकाणी बघू शकता बुलढाणामध्ये देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा तसं या ठिकाणी देऊळगाव माही टेंबोरणी दिलेगाव जाफराबाद या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो येत्या चोवीस तासामध्ये पुढील तीन दिवसाचा विचार केला असता दाभाडीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा देऊळगाव राजाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बाकी भागाकडे हलक्या स्वरूपाचा राहील मात्र इकडे बघू शकता जालना तारगाव तसंच पानवाडी तानवाडी रामशेव गो शेवटा मंगळूर वाडी गोडरी ईश्वरनगर आंबड पाचोड काचोड पांगरी तसंच या ठिकाणी बदनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असे येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते तर बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता गेवराईकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावस शक्यता आहे आणि बीडमध्ये बघू शकता या ठिकाणी खोकरमो बीड वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ या ठिकाणी पाऊस जर थोडा जास्त बघायला मिळू शकतो तळेगाव शिरसाल सोनपेठकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि या ठिकाणी बघू शकता आंबेजोगाई घाटनांदुरा आणि बर्डापूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पाऊसची शक्यता आहे माजलगावला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो याच ठिकाणी चोवीस तासात बघितला असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो आहे thank <laughs> you चोवीस तासात देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता दाट आहे तर इकडे धारूर केजकडे पाऊस जोर थोडं जास्त बघायला मिळेल मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला दे मिळू शकतोय येत्या चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील पुढील तीन दिवसामध्ये थोडा जोर वाढण्याची शक्यता आहे दारूर केज कळम तसं या ठिकाणी बघू शकता मासा तारखेड बूम पाथरोड तसं या ठिकाणी खरडा जामखेड पाटोदा चौसाळा येळम या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आणि चोवीस तासाचा विचार केला असा हलक्या स्वरूपाचा आपल्याला या ठिकाणी खरडा पाटोदा चौसाळा येळम तर या ठिकाणी बीड खोकरमोहो अमळनेर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो बाकी भागा बाकी सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी आणि पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढणार आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता तुळजापूर वैराग बार्शी तसं या ठिकाणी लगतच्या परिसरामध्ये बघू शकता खामगाव बेलिम येडशी पेठ या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो याच ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता लातूर घाटेगाव तसंच या ठिकाणी बोडका रयणापूर लातूर रोड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस जो थोडा जास्त बघायला मिळू शकतो औरतशहाजनी तर या ठिकाणी शूर अनंतपाल तसंच या ठिकाणी किनीखोट औसा बाडा कोंड खामगाव हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता या ठिकाणी दाट आहे तसेच चोवीस तासामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच पाऊस मिळू शकते लातूर मध्ये मध्यम स्वरूपाची पावस शक्यता येत्या चोवीस तासामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लगतच्या परिसरामध्ये अहमदपूर राणी सावरगाव गंगाखेड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यत आहे परभणीमध्ये परभणी जरी बोरी जिंतूर सैलू पाथरी हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी गंगाखेडकडे बघू शकता गंगाखेडकडे देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच याच ठिकाणी चोवीस तासामध्ये बघितला असता या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जोर थोडा थोडा कमी होताना बघायला मिळू शकतो या ठिकाणी नांदेड वागाळामध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता नांदेड वागळा बासमत पूर्णा तसंच या ठिकाणी भोकरपेठ उमरी धर्माबाद मुखेड कंधार अहमदपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशी पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओला बघता बघता व्हिडिओला लाईक करत चला तर हिमायतनगर उमरखेड मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच हिंगोलीला देखील मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकता इनापूर कळमनुरी हिंगोली तसंच या ठिकाणी अंदाह सापतगाव या ठिकाणी जयपूर आणि सापतगावकडे पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलके मध्यम स्वरूपाचे पाऊस शकत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे विदर्भामध्ये पाऊस जोर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस गोंदियामध्ये बघायला मिळू शकतो आहे गोंदिया लांजी आमगाव गोरेगाव साखरीतोळा तसंच या ठिकाणी चांगझरी राजेगाव बालाघाट वारासिवनी तसे या ठिकाणी बघू शकता गोरेगाव सर्वच परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जोर आपल्याला या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आमगाव आणि साखरितोळा या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा बाकी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शक्यता आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला असतं या ठिकाणी बघू शकता भंडारा वारती धर्मापुरी चिखली तसे या ठिकाणी तुमसर तिरोडा साकोली देवरी उमरेड पवनी तसंच या ठिकाणी बघू शकता लगतच्या सर्वच परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा उमरेड पवनी या परिसरामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता गोथनगाव तस पवनी भिवापूर खैरगाव उमरेड या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूरमध्ये बघू शकता नागपूर कामपट्टी वाघोली परशिवनी तसंच या ठिकाणी सावनेर कमळेश्वर धामणा हिंगणा पाचगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे तर काटोल कोंडालीकडे काटोलकडे पाऊस जोर थोडा कमी राहील आणि कोंडालीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसेच या ठिकाणी बघू शकता गडचिरोलीमध्ये गडचिरोलीकडे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो देसाईगंज आरामोरी गडचिरोली शिंदेवाही मुरुम मुरुमगाव तसंच या ठिकाणी मूल चामोर्शी कापसी मुलचेरा एटापल्ली आहेरी सर्वच परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रवती चंद्रपूर राजोरा या ठिकाणी येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि पुढील तीन दिवसामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो तर यवतमाळमध्ये बघितला असता या ठिकाणी पांढरकावडा पेंढारी परवा गुआ गाठंजी मोहाडा करंजी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आणि चोवीस तासामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ रुई दिग्रस दरवा नेर हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे येत्या चोवीस तासांमध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा तुळजापूर पुलगाव हिंगणघाट वाळ या ठिकाणी वाळकी पुणे या सर्व लगतच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसात आणि येत्या चोवीस तासामध्ये आहे पुढील तीन दिवसामध्ये थोडा नॉर्मल जोर वाढण्याची शक्यता देखील आहे अमरावतीमध्ये वेळ असता अमरावती चांदूर तसेच या ठिकाणी आर्वी आष्टी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मोर्शी वरुड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा अचलपूरकडे देखील हलक्या स्वरूपाची पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तर येत्या चोवीस तासामध्ये देखील हलक्या स्वरूपाची पाऊस शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अमरावतीला बघायला मिळू शकतोय तर अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता अकोला मूर्तीजापूर दर्यापूर अकोट तेलारा जळगावजामोद या ठिकाणी आपल्याला अकोला मूर्तिजापूर दर्यापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आणि तीन दिवसामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे तर अकोट तेलारा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा जळगावजामोध या भागाकडे वातावरण कोडी बागायला मिळू शकते पाऊस शक्यता नाही तर मित्रांनो या ठिकाणी पातूरकडे देखील येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता वाशिम मंगळूर पेर तसंच या ठिकाणी ल रि रिसोड रिसोडकडे हलक्या स्वरूपाचा बाकी भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तसेच एच... बुलढाणामध्ये बघितलं असं देऊळगाव ज्याकडे हलक्यामध्ये स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये आणि मेहेकर चिखली बुलढाणा आणि मोहरा सिल्लोड या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता बुलढाणा मोटाला मालकापूर जळगाव जामोद या सर्व परिसरामध्ये येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये अंशतः ढागाळ वातावरण बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते पाऊस शक्यता नाही जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असतं जळगाव भुसवळ जामनेर पाचोरापुर एरंडोल कोरोळा अमळनेर चोपडा सर्व भागामध्ये येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये वातावरण कोरडे राहणे शक्यता आहे पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो ही शक्यता तशी फारच कमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे वरपाडा तसेच साखरी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो धुळेमध्ये येत्या चोवीस तासामध्ये पाऊस शक्यता तशी नाही धुळे आणि साखळी या ठिकाणी पाऊस शक्यता नाही परंतु पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र शिरपूर आणि शिंदखेडा या ठिकाणी येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये पाऊस शक्यता नाही वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी शिरपूर आणि सिंदखेडा या ठिकाणी तर मित्रांनो नंदुरबारमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता नंदुरबार शहादा तालुदा तसे या ठिकाणी दोंडाईचा चिमठाणी या परिसरामध्ये लगतच्या परिसरामध्ये वातावरण कोडे बघायला मिळेल पावसाची शक्यता नाही खापर उंबरपाडा तसंच या ठिकाणी नवापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता येत्या तीन दिवसामध्ये आहे येत्या चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे बघायला मिळू शकते तर नाशिकमध्ये बघितलं असता सापुतारा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा साठाणा देवळा चांदवड मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर चोवीस तासामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकते मालेगाव आणि मनमाड हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी बघू शकता नाशिक निफाड वणी खरपाडा तसंच या ठिकाणी सिन्नर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा राहील त्र्यंबक आणि इगतपुरी या ठिकाणी पुढील तीन दिवसात मुसळधार पाऊस तर येत्या चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आहे अहमदनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता पुढील तीन दिवसामध्ये कोपरगाव तसे या ठिकाणी लगेचच्या परिसरामध्ये बघू शकता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर तसे या ठिकाणी घारगाव राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे या ठिकाणी अहमदनगर तसे या ठिकाणी बघू शकता काडा राळेगाव तसं या ठिकाणी श्रीगोंदा या परिसरामध्ये सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये आहे तर चोवीस तासामध्ये पाथर्डी काडा तसेच या ठिकाणी बघू शकता जामखेड या परिसरामध्ये आणि कर्जत कडी देखील आपल्याला पावस जोर कमी बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो श्रीगोंदाला देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी चोवीस तासामध्ये शिरूळ अल्कोटी गारगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ल अकोलामध्ये अकोलामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर पुण्यामध्ये बघितला असा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पुण्यामध्ये जुन्नूर मंचर चाकण पुणे तर या ठिकाणी जुन्नूर मंचर चाकण या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जर थोडा वाढणार आहे पुणे सासवड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आहे त्या चोवीस तासामध्ये तर पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ आहे तर या ठिकाणी बारामती लोण्यातकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाच पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा फलटणकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शिकत आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघितला असता सातारा कोरेगाव हलक्या स्वरूपाचा रेमपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसं या ठिकाणी अणुदाह या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा वडूजकडे हलक्या स्वरूपाचा कुरुलीकडे थोडा थोडं वाढलेला बघायला मिळू शकतो काठाव निधाल दैवडी हलक्या स्वरूपाचा पुसेगावकडे देखील हलक्या स्वरूपाचाच राहील अंधह गोपुझ निद्वाल या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊसही शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आणि तीन दिवस पावस जोर वाढणार आहे मध्यम ते तुरळक ठेवून जोरदार स्वरूपाच पाऊस शक्यता आहे मायनी विटा मध्यम स्वरूपाच पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तसेच तासगाव सांगली तसे या ठिकाणी बघू शकता सांगलीमध्ये सांगली शिरोळ तासगाव मालवण या लगतच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या चोवीस तासामध्ये हलक्या स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि पुढील तीन दिवसामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता या ठिकाणी सांगलीमध्ये आहे तर सोलापूरकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता सोलापूरकडे पाऊस जर थोडा जास्त बघायला मिळू शकतो सोलापूर इचलगाव पंढरपूर माहोल तसं या ठिकाणी बघू शकता वैराग तसं या ठिकाणी कुर्डवाडी बार्शी परांडा हा जो सर्व लगतचा परिसर आहे उस्मानाबादचा काही सोलापूरचा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपात पास पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी बघू शकता करमाळाला करमाळा आणि या ठिकाणी इंदापूर या ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता दाट आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच अकलूज पिलीव पंढरपूर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर या ठिकाणी बघू शकता माहोळकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अक्कलकोटला उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त राहील आणि पुढील तीन दिवसात आणि येत्या चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यत आहे तर मित्रांनो कोल्हापूरकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता कोल्हापूरला मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आणि येत्या तीन दिवसामध्ये आहे इचलकर रंजीकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो येत्या चोवीस तासामध्ये तर या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर ज्योतिबही कोंडाली किनी आष्टा संगृल इस्पुर्ली कागल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शक्यता येत्या चोवीस तासामध्ये आणि पुढील तीन दिवसामध्ये आहे पुढील तीन दिवसात थोडा जोर वाढू शकतो आहे या या मालवन, कुन या शेकता तीन तर मित्रांनो या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये बघितलं असं या ठिकाणी सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तर चोवीस तासामध्ये मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते राजापूर रत्नागिरी साखरपा मखजान चिपळूण गुवाघर खेड दापोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आणि येत्या चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी गुहागर चिपळूण खेड दापोली आणि या ठिकाणी प्रतापगड गोरेगाव देवेगड रोहाला वासा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसात आणि येत्या चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसंच या ठिकाणी बघू शकता अलिबाग पेन खोपोली नेरळ मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसईगुराड शहापूर वाडा पालघर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तीन दिवसामध्ये तर येत्या चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे जव्हार कोंढाली वापी तसंच या ठिकाणी डहाणू या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पुढील चोवीस तासामध्ये आणि येत्या तीन दिवसामध्ये थोडं जोर वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र